धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीन ठेवण्यात येतात. या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून नेण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. धुळे शहरातील धान्य गोडाऊन मध्ये ज्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून या ठिकाणी असलेल्या काही ईव्हीएम मशीनची तोडफोड केल्याची तसेच मतमोजणीचं साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी काल रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हलवण्यास सुरुवात केली असून दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केल्यानं या चोरट्यांचा शोध घेण्याचं आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झालंय. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले असताना अचानक झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आलंय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी या ठिकाणी दाखल झाले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी आपण देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली. याबाबत माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. सदरचा प्रकार हा बेजबाबदारपणातून झाल्याचा आरोप करीत आगामी लोकसभा निवडणुकीत हे ईव्हीएम मशीन उपयोगात आणण्यात येण्याची शक्यता असल्याचं देखील हा गंभीर आरोप करीत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे. काल या ठिकाणी एसटीएच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत. धुळे शहराच्या पासून जवळपास 5 किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे FCI गोडाऊन आहे. ईव्हीएम मशीन ही अत्यंत महत्त्वाची शासकीय मालमत्ता आहे. पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे ईव्हीएम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत. कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघ आणि धुळे ग्रामीणच्या मतपेट्या या ठिकाणी ईव्हीएम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते. अत्यंत निंदाजनक हा असा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो. निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.